लबों पे मस्ती और दिल में जान है, यह नई शिक्षा नीति ही इस देश की शान है, इस देश की शान। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील विराजमान प्रमुख पाहुणे आणि राजहंसाप्रमाणे दूध आणि दुधातील पाणी वेगळं करणारे आमचे सुज्ञ परीक्षक आणि माझ्या बालमित्र मैत्रिणी, मी कोड क्रमांक 23 आपल्या समोर विषय मांडते, नवीन शैक्षणिक धोरण। सर्वांगीण विकासाचे बंधू घरोघरी तोरण, सर्वांगीण विकासाचे बंधू घरोघरी तोरण अंमलात आणून नव शैक्षणिक धोरण। ज्ञानकक्षा वृंदावण्याचं एकच कारण, ज्ञानकक्षा वृंदावण्याचं एकच कारण, आपण स्वीकारलंय नवे शैक्षणिक धोरण, नवे शैक्षणिक धोरण। 1947 मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 29 जुलै 2020 ला आलेले नवे शैक्षणिक धोरण आज शिक्षण प्रणालीतील तिसरा मोठा बदल आहे। खासगी शाळांना अनियंत्रित फीस वाढविण्यापासून रोखण्याची शिफारस या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। पाचवी पर्यंत दिलं जाणारे शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जाणार असलं तरी सुद्धा ज्ञान भाषेतील शिक्षणाची सुविधा देऊन पूर्व प्राथमिक शिक्षण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचा प्रयत्न हा या धोरणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे। बालवाडी आणि अंगणवाडी किंवा पहिली ते दुसरी पर्यंत इंग्रजी शाळेचं वलय निर्माण झालं आहे, याला काही अंशी का चाप बसणारच। या धोरणाचं 5+3+3+4 या नव्या सूत्रांमुळे 10वी आणि 12वी बोर्डाचं महत्व कमी होणं, विद्यार्थ्यांची तणावापासून मुक्तता होणार। मातृभाषेतून दिलं जाणारं शिक्षण या धोरणाच्या माध्यमातून भारताच्या सर्वच भाषेचं संवर्धन आणि वृद्धी चैतन्य अबाधित राहील याची खबरदारी घेतलेली आहे। खरी परीक्षा हे ज्ञान संपादन करणे नसून गुण संपादन करणे अशी आहे। आजच्या या नवीन शैक्षणिक धोरणामुळे दुकानदारी वाढली आहे। आज प्रत्येक सत्ताधीश शिक्षण सोडून कमिशनच्या मागे लागला आहे, कारण डोनेशन आणि वशिला याचा शैक्षणिक धोरणाची सूत्र बनला आहे। या शिक्षण पद्धतीमध्ये आलेला हा भ्रष्टाचार आता नाही तर महाभारताच्या काळापासून चालू। महाभारतामध्ये एकलव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरत होता, म्हणून द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला। त्या काळापासून आलेल्या शिक्षण पद्धतीमधील भ्रष्टाचाराला झालेली सुरुवात ही आज सुद्धा आहे। आजच्या या नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार केला असता आजच्या नवीन शैक्षणिक धोरणाचे चित्र अत्यंत विचित्र आहे। श्रीमंतांनी शिक्षणातील महागाई वाढवून ठेवली आहे, त्यामुळे गरिबांना शिक्षणाची दारे बंद पडली आहेत। सर्व न्याय अन्यायाच्या मार्गाचा अवलंब करून जास्तीत जास्त पैसे मिळवणारे शिक्षण आज महत्वपूर्ण बनू लागले आहे। डीएड, बीएड, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 8 ते 10 लाखापर्यंत डोनेशन द्यावं लागत आहे। या परंपरेतून तुमच्या आमच्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होतील का? नाही, कारण आता या शिक्षण सम्राटांनी शिक्षण हे कमाईचं साधन बनवलेलं आहे, त्यामुळे साने गुरुजी बाजूला होऊन नाने गुरुजी जन्माला येतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आजच्या या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल कवी हनुमंत शिंदे असं लिहितात, दलालांनी सारी सारी शिक्षण व्यवस्था नसवली, दलालांनी सारी सारी शिक्षण व्यवस्था नसवली, पैसा पायी सरस्वतीला बाजारात बसवली, नगरपालिकेच्या दिवाखाली राबतात त्याच गुणांसाठी, नगरपालिकेच्या दिवाखाली राबतात त्याच गुणांसाठी, त्यांनाच प्रश्न पडतोय आजचं शिक्षण कुणासाठी, आजचं शिक्षण कुणासाठी। आजच्या या नवीन शैक्षणिक धोरणातून शिक्षण हे शासन केंद्रित नसून विद्यार्थी केंद्रित असणं गरजेचं आहे, परंतु यातील हे होईल की नाही हा प्रश्नच निर्माण होतो। आपण सर्वांनी आमिर खानचा 3 इडियट्स हा चित्रपट तर बघितलाच असेल, त्यामध्ये तो म्हणतो, कामयाबी के पीछे मत दौड़ो, कामयाबी के पीछे मत दौड़ो, काबिल बनो, कामयाबी छक मार के आपके पीछे है। यातून शिक्षण व्यवस्था ही कौशल्यावर आधारित असावी असा संदेश देऊन जातो। तसेच त्याच्या शिक्षण धोरणातून तुम्ही मुलासाठी भविष्य नको तर भविष्यासाठी मुलं घडतील अशा पद्धतीच्या शैक्षणिक धोरणाची आज आवश्यकता। आणि याच शैक्षणिक धोरणातून आमच्या येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणाप्रती असणारा दृष्टिकोन बदलणे फार गरजेचं आहे, कारण आमच्या येथील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेणं म्हणजे फक्त चांगली नोकरी मिळवणं हाच भ्रम तयार झाला, परंतु यातून फक्त आपल्या भारत देशामध्ये नोकर जन्माला येतील, मालक जन्माला येणार नाही। तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वजण म्हणतात की इंग्रजी शिक्षणाशिवाय तरुणांना भविष्यच नाही। मला हे मान्य आहे की इंग्रजी शिक्षण हे खरंच काळानुसार गरजेचं होत चालले, परंतु काही जण असंही सांगतात की इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर आम्ही म्हणतो मातृभाषेतील शिक्षण हे आईचं दूध आहे, आणि माणसाला जगण्यासाठी वाघिणीच्या नाही तर आईच्या दुधाची गरज असते। मित्रांनो, आज देशामध्ये शिक्षणाचा टक्का वाढत असला तरी गुणवत्तेच्या बाबतीत मात्र प्रश्न निर्माण होतात। सुमारे 50,000 कॉलेजेस, 800 पेक्षा जास्त विद्यापीठे आपल्या भारत देशामध्ये उपलब्ध आहेत, तरी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या नाव नोंदणीनंतर विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण 2018 मध्ये 26% आहे। यावर आपण सर्वांनी विचार
करणे फार गरजेचं आहे. भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवणं हे अंतिम उद्देश या धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आले. आणि जाता जाता एवढंच म्हणावेस आणि जाता जाता एवढंच म्हणावेस वाटत, नई शिक्षा नई नीती हर छात्र की प्यास है. नई शिक्षा नई नीति हर छात्र की प्यास है. नई शिक्षा नई नीति एक अलग ही एहसास है. यह नई शिक्षा है, यह नई शिक्षा है, यह नई शिक्षा है, यह नई शिक्षा है. इसे नई शिक्षा नई नीति एक अलग ही एहसास है. नई शिक्षा नई नीति एक अलग ही एहसास है. नई शिक्षा नई नीति हर छात्र की प्यास है. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतरचा स्पर्धक वक्ता येत आहे कोड नंबर 12, त्यानंतर हजर राहायचंय कोड नंबर 28, आणि हा शेवटचा स्पर्धक आहे. कोड नंबर 28 ने हजर राहायचंय, हा शेवटचा स्पर्धक आहे. नमस्कार. सर्वप्रथम जिजामातेच्या स्मृतीस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. जिजाऊ ज्ञान तीर्थ संस्थेचे संस्थापक राम दावरदान लोहट सर यांना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. मित्रांनो, मूलभूत गरज म्हणलं की पटकन उत्तर ऐकायला मिळतं, अन्न वस्त्र निवारा. परंतु आजकालच्या काळामध्ये एक नवीन मूलभूत गरज झाली आहे आणि ती म्हणजे मोबाईल. आणि तो सर्वांचा जीव की प्राण झाला आहे. मग तो कोणाकोणासाठी? तर तो आबालवृद्ध, अगदी लहान मंडळीपासून ते मोठ्या मंडळीपर्यंत. मग राहिले लहान मुलं. अहो लहान मुलं, मग ते अगदी नुकतेच बसणारे का असे ना? पण त्याला जर का मोबाईल किंवा रील्स लावून दिला तर ते अगदी त्याच्यामध्ये रमून जाते. अहो काही काही ठिकाणी असंही बघायला मिळतं की काही काही मुलं अभ्यास करण्यासाठी मोबाईल घेतात आणि तासन तास रील्स बघत बसतात. त्यापुढे त्यांना वेळेचेही भान राहत नाही हो. आणि मग राहिले पालक. पालक तर प्रसिद्धीसाठी लहान लहान मुलांचे देखील रील्स बनवतात आणि त्या लहान मुलांना ते माहीत नसतं. आणि ते माहीत करून देण्याच काम कोण करतं? तर पालक. पण त्यांना कळत नसतं की यासाठी आपण आपल्या मुलांना एका आभासी जगात टाकत आहोत याची त्यांना खबरही नसते. बरं, रील्स फॉरवर्ड केल्याच्या नंतर त्यांचा आनंद कोणता? तर त्या मुलांना कधी गाणे म्हणायला लावून, कधी कुणाची नक्कल करायला लावून, कधी नाच करायला लावून रील्स फॉरवर्ड करायच्या. मग नंतर किती लाईक आले, किती सबस्क्राईब आले, किती ठिकाणी शेअर झालं, किती व्ह्यूज आल्या, बस हे ज्याच्यामध्येच त्यांचा मोह, दोष, प्रमोद, हर्ष, संतोष. पण याच्यामध्ये ते आपल्या मुलांना एका आभासी जगात टाकत आहेत. अहो, ज्या वयामध्ये मुलांना खेळायचे, बागडायचे, हट्ट करायचा, खोडी करायच्या, त्या वयामध्ये मुले एका आभासी जगात जात असतात. त्या वास्तवात जगापासून खूप दूर गेलेले असतात. परंतु या मोबाईलच्या युगाचा, आभासी जगाचा आपल्या मुलांवर, त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याची पालकांना खरं तर सांगायची गरज नसते. परंतु पालक आपल्या हातानंच मुलांना व्यसन लावतात आणि ते व्यसन सोडवणे म्हणजे इकडचा डोंगर तिकडे करणे. बरं, मला सांगा बरं, किती पालकांना वाटते की आपल्या मुलांना आपला मुलगा व्यसनाच्या अधीन जावा? परंतु पालक तरीही आपली भूमिका समजू शकत नाही. अहो, मुलांचा खरा रोल मॉडेल हे त्यांचे पालक असतात. परंतु आजकालच्या मुली हे हिरोईनचे रोल मॉडेल करायला लागतात. मी दिसते कशी, अग बाई तू वागते कशी, सासू ससऱ्यांबरोबर वागते कशी, याच्याकडे लक्ष दे, मी रील्स वापरते कशी, वा या प्रकारे त्या हिरोईनचे रोल मॉडेल करायला लागतात. पण तरीही पालकांना आपला रोल समजलेला नसतो. मग ते सुशिक्षित असो वा अशिक्षित. मग राहिले मुलं. अहो, लोकसंख्येच्या मानाने आपला भारत देश हा जगात एक नंबरचा देश झालेला आहे. आणि तरुण वर्ग म्हणल्याच्या नंतर आपल्या भारत देशाकडे अगदी मानाने बघितले जाते. परंतु कालचा तरुण वर्ग ज्याच्या सगळीकडे दबदबा निर्माण असायचा, परंतु तोच तरुण वर्ग आज मोबाईलच्या आभासी जगात वावरताना दिसतो आहे. आणि याचा खरा रोल मॉडेल म्हणजे त्यांचे पालक. पालक लक्ष देत नाही. आणि खरं तर सांगायला झालं तर पालकांनी मुलांशी गप्पा माराव्यात, त्यांच्याशी गमती जमती विचाराव्यात. मग मुलं उत्साहित होतील, प्रोत्साहित होतील, ते शाळेत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. कारण की त्यांना माहीत असतं, माझे पालक मला घरी गेल्यावर विचारतात. त्यामुळे नक्कीच नवविचाराची क्रांती घडून येईल आणि उद्या रिअल जगाचे रिअल मॉडेल हे मुलं येतील. आणि तेव्हाच खरं पालकांना पालकांचा रोल मॉडेल समजलेला असेल, रोल समजलेला असेल.
एवढेच बोलते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. सर.